काफी लंबे समय से ट्रैफिक को देखते हुए कल्याण मुरबाड़ रोड को फोर लेन करने की मांग की जा रही थी। ऐसे में अब ये मांग पूरी होती हुई नजर आ रही है। इस विषय में क्या है कहना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे का, आइए जानते हैं। आज MMRDA आयुक्त श्रीनिवास यांच्या बरोबर कल्याण डोंबिवली महापालिका या हद्दीमधील विविध विकास योजना आणि प्रकल्प जे MMRDAच्या माध्यमातून चालू आहेत त्याच्याबद्दल सविस्तर अशी बैठक झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने आपला जो कल्याण रिंग रोड आहे त्याचं काम आता गतीने सुरू आहे। याच्यामध्ये एकूण 7 टप्पे आहेत, त्यामधून 4 ते 7 या टप्प्याचं काम चालू आहे, आपण त्याची पाहणीही केली। टप्पा क्रमांक 3 जो मोठा गाव ते दुर्गाडी असा आहे आणि त्याचं लँड ॲक्विजिशन जे आहे ते 83%हून जास्त झालेलं आहे। तर आम्ही त्यांना निवेदन दिलं की 83%हून जास्त त्याचं लँड ॲक्विजिशन झालं आहे तर त्याची लवकरात लवकर निविदा आपण काढावी। तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे की 83% आज लँड ॲक्विजिशन झाली तर त्याची निविदा त्यात या आठवड्यामध्ये बैठक घेऊन रिव्ह्यू घेऊन त्याचा निविदा काढतील, जेणेकरून टप्पा 3चं काम हे सुरू होईल। हे टप्पा 3चं काम ह्यासाठी आवश्यक आहे जेणेकरून डोंबिवली मानकोली ब्रिज जेव्हा होईल त्याच्याबरोबर हा टप्पा 3चं काम जे आहे ते झालं पाहिजे, जेणेकरून जी ट्रॅफिक नॅशनल हायवेमधून डोंबिवलीच्या दिशेला येईल ती थ्रू अँड थ्रू या रिंग रोडने टिटवाळ्याकडे निघून जाईल। हा झाला एक विषय। दुसरा विषय, हे टोटल होते 7 टप्पे, पण हा जिथे रिंग रोड एंड होतो टिटवाळ्याला तो जो रस्ता आहे तो एकदम 2 लेनचा रस्ता आहे, त्याला पुढे वाढवलं गेलं पाहिजे जेणेकरून हा रस्ता जो आहे तो थेट मुरबाड हायवेला जाऊन कनेक्ट होईल। त्याच्यासाठी त्यांना मी निवेदन केलं की हा 1-2 ते 2.5 किलोमीटर सरासर असा तो नवीन रस्ता आपल्याला लागणार आहे, त्याला आपण सेगमेंट 8 बोलू शकतो। त्याचं निवेदन मी त्यांना दिलं, त्याचं DPR मी त्यांना तयार करायला सांगितलं की त्यांनी ते पण तत्वतः त्याला मंजुरी दिली आहे की हा जो आपण रस्ता जो आहे तो मुरबाड हायवेपर्यंत जो मुरबाड गोविली रोड आहे त्याला कनेक्ट आपण केला पाहिजे, जेणेकरून थेट मनुष्य जो आहे तो दुर्गाडीला जर गाडीमध्ये बसला तर तो थेट मुरबाड हायवेला पोचू शकतो। त्याचबरोबर सेगमेंट 2 ज्याचा अजूनपर्यंत आपण लँड ॲक्विजिशन सुरू केलं नाही त्याचेही आदेश MMRDA कमिशनरने KDMC कमिशनरला दिलेले आहेत की त्याचं लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर सुरू करा, जेणेकरून हा जो सेगमेंट 2 आहे तो काटई ते मोठा गाव म्हणजे थेट कल्याणशील रोडवर पासून ते थेट टिटवाळा कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल, हा एक विषय झाला। त्यानंतर शहाडचा जो ब्रिज आहे जो नॅशनल हायवेवरती आहे तो शहाडचा ब्रिज कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर ह्याला कनेक्ट करतो, पण आता दोन्हीकडे रस्ते वाइडनिंग झालेले आहेत पण ब्रिज जो आहे तो 2 पदरीच आहे अजूनपर्यंत, तर त्याचे 4 पदरीकरण चौपदरीकरण करण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही निधी मागितलेला आहे, त्याचं DPR ही कल्याण डोंबिवली महापालिका तयार करते। तर ते झाल्या आम्ही MMRDAकडे परत एकदा फॉलोअप करू जेणेकरून हा रस्ता जो आहे तो 2 पदरीचा 4 पदरी होईल। त्यानंतर जो आता DPR बनल्यानंतर आपल्याला कळेल। त्यानंतर एक आपला 400 कोटीचा रस्ता आहे जो आपला पुना लिंक रोड विठ्ठलवाडी वालधुनी मार्गे तो थेट आपला शहाडला जातो, म्हणजे कल्याण ईस्ट आणि कल्याण वेस्ट हे 2 शहरं हा नवीन ब्रिज जोडणार आहे। तो 2 रेल्वेवरून क्रॉस करतो रेल्वे लाईन आणि हा एलिव्हेटेड असणार आहे। DPR त्याचं कल्याण डोंबिवली महापालिका बनवते, GAD सँक्शनसाठी आपण रेल्वेबरोबर फॉलोअप करतो आहे। हा जेव्हा DPR पूर्णपणे तयार होईल तेव्हा आम्ही MMRDAकडे त्याच्या पैशासाठी फॉलोअप करू, पण तत्वतः आजच्या बैठकीमध्ये आम्ही MMRDA कमिशनरकडे ही मागणी केली जेणेकरून जी ट्रॅफिक आतमध्ये येते शहरामध्ये ती ह्या रस्त्याच्या मार्गे, आज आपल्याला जर कल्याण ईस्टवरून कल्याण वेस्टला जायचं असेल तर आपल्याला दुर्गाडी गाठावं लागतं किंवा आपला ईस्ट वेस्ट ब्रिज गाठावा लागतो, तर ह्या ब्रिजनी थेट मनुष्य विठ्ठलवाडीपासून ते शहाडला पोचू शकतो। त्याचबरोबर नेवाळीला, आज नेवाळीला जर आपण बघितलं तर नेहमी तिथे ट्रॅफिक जाम होतो आहे तर तिथेही एक फ्लायओव्हरची आवश्यकता असणार आहे, तर नेवाळीसाठी एक फ्लायओव्हरची मागणी जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे, जेणेकरून ओव्हरऑल कल्याण डोंबिवलीचं डीकंजेशन जे आहे, म्हणजे आज आपण जर पाहिलं तर कल्याणशील रोडचं काम चालू आहे, पत्रीपूलचं काम झालं, दुर्गाडीचं काम झालेलं आहे, त्याचं आता शेवटच्या लेनचं काम चालू आहे, त्याचबरोबर वडवली ब्रिजचं काम झालं आणि आपलं डोंबिवली मानकोलीचं ब्रिजचं काम सुरू आहे। तर एकंदरीत ट्रॅफिक डीकंजेशन ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये कसं होईल याच्यासाठी आमचा पाठपुरावा नेहमी सुरू असतो आणि हे नवीन प्रोजेक्ट जे आहेत ते आज आम्ही या बैठकीमध्ये मांडले आणि लवकरात लवकर त्याच्यासाठी निधी कसा मिळेल याच्यासाठी आम्ही नक्की फॉलोअप करू। याच्यासाठी आयुक्त सूर्यवंशी साहेब तिथे या बैठकीमध्ये हजर होते, त्याचबरोबर आमचे शहर प्रमुख राजेशजी मोरे होते, दीपेशजी म्हात्रे आणि राणे साहेब होते। कोणार्क अपना शहर अपनी बातें।